नमस्कार मी स्वानंद गंगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका मित्रांनो आज आपला विषय आहे विजय गांधींचा पराभव काँग्रेसचा काही दिवसापूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि या निकालांमधन जे काही निकाल समोर आले यात सगळ्यात जास्त कोणाचा कोणत्या पक्षाचं चा नुकसान झालं असेल असं म्हणू तर तो अर्थात काँग्रेस पक्ष होता दाणादाण उडाली होती त्यांची प्रत्येक राज्यामध्ये चार राज्यात तर ते कुठे सत्तेत नव्हतेच पंजाबबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या पण काहीच घडलं नाही भारतीय जनता पार्टी पुन्हा तिथे सत्तेत येत आहे यू पी उत्तराखंडमध्ये तर मणिपूरमध्ये तर काँग्रेसला अपेक्षाही नव्हत्या पण पंजाब पंजाब जे एक राज्य असं होतं जे काँग्रेसच्या काय म्हणू आपण सत्तेखाली होतं अधिपत्याखाली होतं ते त्या, त्या राज्यात काँग्रेसची सत्ता होती पण ती सत्ता ही काँग्रेसने स्वतःच्या कर्माने गमावली म्हणजे मी असं म्हणणार नाही की तिथे लोकांनी काँग्रेसला झिडकारलं नाकारलं ते खरंच आहे पण लोकांना या पातळीपर्यंत यायला काँग्रेस पक्षाने भाग पाडलं म्हणजे त्यांचे काही संघटनात्मक निर्णय असतील नेतृत्वाबद्दलचे निर्णय असतील या सगळ्या गोष्टी पण मुद्दा तो नाही आहे तर मुद्दा हा आहे की या पाच राज्यांमधनं पराभव स्वीकारल्यानंतर त्याचा पुढे काय तुम्ही करता म्हणजे काँग्रेस पक्षाची एक तातडीची बैठक बोलावण्यात आली म्हणे असं त्या बैठकीत सोनिया गांधी आणि यांनी सांगितलं की पक्षाच्या भल्यासाठी आणि भविष्यासाठी मी आणि माझे दोन्ही मुलं कधी उतार व्हायला तयार होत वगैरे वगैरे आणि त्याच्यात म्हणे काँग्रेसची जी वर्किंग कमिटी आहे कार्यकारी समिती त्यांनी सोनिया गांधींना गळे घातली त्यांना कन्व्हिन्स केलं त्यांच्या पुढे काय म्हणू रेटा लावला की तुम्ही अध्यक्षपदी कायम राहा आणि नंतर हो आता काही महिन्यातच काँग्रेसच्या पुन्हा एकदा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या होणार आहेत पण इतपर्यंत होतं ही ठीक होतं पण आता झालंय असं की सोनिया गांधी यांनी पाच राज्यांचे म्हणजे जे पाच राज्यात निवडणुका झाल्या तिकडचे जे काँग्रेसचे जे, जे अध्यक्ष होते त्या सगळ्यांना राजीनामा पाठवायला सांगितलं त्यापैकी नवज्योत सिंग सिद्धू यांनी तो राजीनामा पाठवला आहे असं बातम्यांमधनं आलं आणि बाकीचेही आता पाठवतील किंवा पाठवलं असेलही पण पराभवाची जबाबदारी फक्त त्या राज्यातल्या काँग्रेस अध्यक्षांची किंवा नेत्यांची आहे का हा मुद्दा आहे म्हणजे याच्यात मला वाटतं की जे केंद्रीय नेतृत्व आहे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी यांची काहीच जबाबदारी नाही आहे म्हणजे त्यांनी काही इलेक्शन किंवा निवडणुका या अशा सगळ्या राज्यांवर सोडल्या होत्या का किंवा बरे तुम्ही इथे निवडून या आणि ते यश असेल बरं ते यश जर का मिळालं असतं तर त्या यशाचं श्रेय त्यांना देणार होतात का म्हणजे उत्तर प्रदेशचं एक उदाहरण घेऊ प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घेऊ सगळ्यात जास्त जागा उत्तर प्रदेशच्या होत्या सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश आहे आणि इथे अर्थात ते जास्त महत्वाचं काँग्रेसच्या दृष्टीने होतं कारण की प्रियंका गांधी तिथे काँग्रेसचं जे ब्रह्मास्त्र किंवा काय म्हणू ट्रम्प कार्ड वगैरे ज्यांना म्हटलं गेलं होतं अनेक ठिकाणून रंगवलं गेलं होतं त्या प्रियंका गांधी या यूपी मध्ये लक्ष घालत होत्या त्या सगळ्या निवडणुकीची यंत्रणा बघत होत्या त्याच नेतृत्व करत होत्या म्हणून काँग्रेसचं उत्तर प्रदेशातलं एक प्रकारे आपण जे कॅम्पेन होतं ते लडकी लड सक्ती हू अशा प्रकारच्या थीम भोवती फिरणारं होतं महिला मतदारांवर त्यांनी भर दिला होता आणि महिला नेतृत्व हो। या अनुषंगानेच ते पूर्ण हे करत होते पण त्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था काय झाली तीनशे नव्याण्णव ठिकाणी काँग्रेस पक्ष निवडणूक लढला होता त्यातनं फक्त दोन जागा निवडून आल्या तीनशे नव्याण्णव पैकी दोन म्हणजे अर्धा टक्का सीट्सही तुमच्या निवडून येऊ शकलेल्या नाही आहेत पूर्ण म्हणायचं झालं तर बरं त्या तीनशे नव्याण्णव पैकी तीनशे सत्त्याऐंशी ठिकाणी डिपॉझिट जप्त झालंय हा आकडा होतो सत्त्याण्णव टक्के जेवढ्या तुम्ही जागा लढवताय त्याच्या सत्त्याण्णव टक्के ठिकाणी तुमचं डिपॉझिट जप्त होत आहे आणि याला जबाबदार कोण आहेत तर तेच तिकडचं स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक काँग्रेसची संघटना बाकीचं सोडा नाव तरी आहे का कोणाला तिकडच्या स्थानिक काँग्रेस अध्यक्षांचं किंवा सिंग सिद्धूंचा अपवाद वगळता किंवा बाकी एक दोन अपवाद वगळता बाकीच्या ठिकाणच्या काँग्रेस अध्यक्षांचं नावही कोणाला फार माहीत नसेल मग ती जबाबदारी त्यांची कशी होते बर जर जबाबदारी पराभवाची त्यांनी स्वीकारायची तर विजयाचं श्रेय त्यांना देणार होतात का म्हणजे विजय झाला तर तो गांधी कुटुंबामुळे झाला गांधींच्या नेतृत्वात झाला मग प्रियंका गांधी मोठ्या अगदी दोन सोळा पन्नास साठ जरी जागा काँग्रेसच्या निवडून आल्या असत्या तरीही ते खात ते यश प्रियंका गांधींच्या खात्यात लिहिलं गेलं असतं त्यासाठी प्रियंका गांधींच्या नेतृत्वाचे गोडवे गायले असते ते कसं प्रियंका गांधी हे कसं भविष्यातलं नेतृत्व आहे आणि मग मोदींना टक्कर द्यायला कसं प्रियंका गांधीच उपयोगाला येणार आहेत आणि मग दादी जैसी सिर्फ नाक ही नाही दादी जैसा कर्तृत्व बी आहे वगैरे वगैरे गोष्टी झाल्या असत्या दादी जैसी नाक आपण ऐकतोच होत मग पराभवाची जबाबदारी हे घ्यायला गांधी कुटुंबातलं कोणी का पुढे येत नाही नेतृत्व असं उभं राहत नसतं लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतात त्यात विजय जर मिळत असेल तर तो माझ्यामुळे मिळाला आणि पराभव झाला तर तो बाकीच्यांमुळे झाला असं नसतं होत एक हा एक वेळ तुम्ही असं म्हणालात की बाबा रे विजय हा केवळ माझ्या एकट्यामुळे नाही झाला ते एक टीम एफर्ट होतं सगळ्या संघटनेचा हा विजय आहे तर ते चालतं पण नेता म्हटल्यावर पराभवाची जबाबदारी स्वीकारायला त्याने स्वतःहून पुढे आलं पाहिजे त्याने म्हटलं पाहिजे की नाही या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो पराभव होणं हा काही गुन्हा नाहीये असा कोणताच राजकीय हो पक्ष माझ्या मते तरी अस्तित्वात नाहीये आपल्या देशात जो अपराजित आहे ज्याने कधीच पराभव पाहिला नाहीये म्हणजे आत्ताच्या भाजपला जे हिणवलं जातं तुम्ही इतके वर्ष कुठे होतात सत्तेत बरोबर आहे इतके वर्ष ते पराभव पचवत आले लढायचं नाही थांबले काँग्रेसची अवस्था ही शस्त्र गायलेल्या सैन्यासारखी झालेली आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे खापर जर का स्थानिक नेतृत्वांवरच टाकणार असाल तर कोणतं नेतृत्व पुढे येईल तयार होईल जबाबदारी घ्यायला त्याची तयारी असेल आणि का असेल म्हणजे पक्ष जिंकला तर लगेच राहुल गांधी पुढे येणार लगेच सोनिया गांधी पुढे येणार लगेच प्रियंका गांधी पुढे येणार पण जेव्हा पक्षाला गरज असते राहुल गांधी परदेशात जाऊन बसलेले असतात मग असं कसं चालेल शीर्षक दिलं ते म्हणून दिलं की विजय तो गांधींचा पराभव तो तो काँग्रेसचा आणि यात खरंच काँग्रेसचा पराभव झाला आहे काँग्रेसचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा तर आत्ता होतोच आहे पण जी स्वातंत्र्यपूर्व काळातली संकल्पना होती ना काँग्रेस नावाची महात्मा गांधी आणि त्यांच्या आधी अगदी लोकमान्य टेळकांपासून सगळेच हे या काँग्रेसचे घटक होते आणि मला यावेळेला खरंच महात्मा गांधींच्या या बाबतीतल्या दूरदृष्टीचं खरंच कौतुक करावं असं वाटतं त्यांना काँग्रेस पक्ष विसर्जित करून टाकायचा होता संघटना विसर्जित करून टाकायची होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण गांधींच्या म्हणण्यानुसार चालणाऱ्या किंवा गांधींच्या विचारधारेवर वागणाऱ्या जवाहरलाल नेहरूंनी ते नाही केलं कारण इथे बहुधा त्यांना गुरुच्या आदेशापेक्षा आज्ञेपेक्षा गांधींच्या विचारांपेक्षा सत्ता ही प्रिय वाटत असावी कारण ती त्यांना कायमच तशी वाटलेली आहे आणि जर या सगळ्या परिस्थितीत काँग्रेसला वाटत असेल की यातून आपण बाहेर येऊ आणि आपण भाजपला भारतीय जनता पार्टीला किंवा इतर जे कोणत्या स्थानिक पातळीच्या संघटना आहेत पक्ष आहेत त्यांना टक्कर देऊ शकू तर काँग्रेसची खूप गोची होती कारण काँग्रेसला नेते हवेत पण ते फक्त गांधींना फॉलो करणारे नेते हवेत आज एकीकडे काँग्रेसने हे राजीनामा बघितलं दुसरीकडे ते जी ट्वेंटी थ्री जो ग्रुप आहे काँग्रेसचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे वेगवेगळ्या प्रकारे काँग्रेसच्या विरोधात सध्या गेलेले आहेत आणि त्यांचा मुद्दा इतकाच आहे ते विचारधारेच्या विरोधात नाही आहेत त्यांचं म्हणणं इतकं आहे की नेतृत्व बदला त्याची गरज आहे पक्षाला त्याची गरज पक्षाला असेल गांधींना कुठे की गांधींना ही भीती वाटते की आपल्याकडनं नेतृत्व गेलं आणि दुसरं कोणीतरी आलं आणि त्याने जर का चांगल्या प्रकारे पक्षाला उभारी दिली तर आपलं पक्षातलं महत्व कायमचं संपून जाईल त्यामुळे जा आम्ही आहोत तोपर्यंत नेतृत्व आम्हीच बरं हे जे लोकशाहीचं चित्त निर्माण केलं जातं ना की आम्ही बाबा तयार होतो पण काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये हे केलं गेलं की तुम्हीच कंटिन्यू व्हा आणि तुम्हीच अध्यक्षपदी राहा वगैरे सीताराम केसरींचं काय झालं या पूर्ण देशाने पाहिलंय की अध्यक्षपदी असलेल्या सीताराम केसरींना सोनिया गांधींनी त्यांची असलेली टर्म पण पूर्ण करून दिली नाही अध्यक्षपदाची सूत्र स्वतःच्या हातात घेण्यासाठी ज्या सोनिया गांधी स्वतः अध्यक्ष होण्यासाठी एवढं करू शकतात त्या आत्ताच त्यांच्याकडे असलेलं सो कॉल्ड इंटरीम प्रेसिडेंटचं पद आणि आपल्या मुलांच्या भविष्यातलं नेतृत्व ह्याच्याशी कसं त्या कॉम्प्रोमाइज करतील पक्ष बुडाला तरी चालेल पण आमचं नेतृत्व अबाधित राहिलं पाहिजे भले मते राज्यात किंवा केंद्रात सत्तेवर येऊन नेतृत्व नाही झालं तरी चालेल पण पक्षात आमचंच नेतृत्व हा एक प्रकारे अॅटिट्यूड दिसतो काँग्रेसचा आणि यात गांधी म्हणून विजयी होत आहेत पण पक्ष म्हणून त्यांचा पराभवच होतोय राजकीय पक्ष म्हणून संघटना म्हणून काही पराभव फक्त काँग्रेसने पचवला नाहीये इतरही पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी आज सत्तेत आहे त्यांचा एक प्रकारे म्हणू विजयरथ गौड दौड सुरू आहे त्यांच्या अच्छे दिन आले आहेत वगैरे वगैरे पण त्यातही त्यांनी पराभव हे केलेले आहेत त्या पराभवांमुळे त्यांनी दुसरी का, का म्हणजे काय म्हणू प्रदेशाध्यक्ष बदल्याच्या गोष्टी नाही केल्या जिथे पराभव झाले तिकडे पराभव झाला झाला त्या पराभवाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यातून काय चुकलं हे समजून घेतलं पाहिजे लोकांमध्ये परत गेलं पाहिजे मिसायला पाहिजे लोकांची कामं केली पाहिजेत तर पुन्हा पाच वर्षांनी किंवा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तुम्ही संघटना म्हणून तिथे निवडणुका लढवण्याच्या स्थितीत असता आणि मग तुम्ही निवडूनही येऊ शकता ही कोणतीच मेहनत काँग्रेस पक्ष कधीच करत नाहीये आणि बरं या सगळ्यात आमचे महाराष्ट्राचे नाना पटोले म्हणतात दोन हजार चोवीसला काँग्रेस हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात काँग्रेसचाच बसेल वगैरे 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 वास्तवाचा भान असेल ना नाना पटोले तर तुम्ही हे बोलणार नाही कारण की तुम्हाला परिस्थिती दिसत नाहीये कळत नाहीये समजत नाहीये किंवा तुम्हाला ते मान्य करायचं नाहीये म्हणून बहुधा अशी विधानं येत आहेत किंवा अर्थात मालकाला खुश करा हेच तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं कायमचं धोरण आहे गांधी कुटुंब खुश राहिलं पाहिजे पण नाना त्यावेळेला एक विसरतात की जर हे दोन हजार चोवीस ते म्हणत ना प्रदेशाध्यक्ष बहुधा तेच असतील त्यावेळेला आणि त्यावेळेला जर सत्ता नाही ना आली तर सगळ्यात पहिले राजीनामा हा नाना पटोलेंचाच मागितला जाईल आणि जर चुकून वागून सत्ता आली तर त्याचं श्रेय नाना पटोलेंना नसेल त्याचं श्रेय असेल गांधींना आणि नानांना जर का वाटत असेल ना की अशा काहीतरी विधानांवरून भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तर नाही तिथे तीच व्यक्ती बसेल जी गांधींना हवी ना की जी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे ना जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे संघटनेच्या दृष्टीने महत्वाची आहे काही नाही जी गांधींच्या दृष्टीने महत्वाची आहे पंजाब हे त्याचं आत्ताचं ताज धडधडीत उदाहरण चांगलं सत -सत सरकार चालू होतं सत्ता होती अमरिंदर सिंग यांनी स्वतःच्या जीवावरती सर ते सरकार निवडून आणलं होतं अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्री म्हणून त्यांना धड कारभार करू दिला नाही तिथे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवज्योत सिंग सिद्धूला बसवला नवज्योत सिंग सिद्धूने त्याच्या सोबईप्रमाणे स्वभावाप्रमाणे अमरिंदर सिंग यांच्यासोबत हेवे दावे मांडायला सुरुवात केली नेतृत्वाचा झगडा आला अंतर्गत गटबाजी या सगळ्या गोष्टी झाल्या राजीनामा कोणाचा मागितला अमरिंदर सिंगचा ज्यांनी सरकार निवडून आणलं होतं कोणासाठी नवज्योत सिंग सिद्धूसाठी जो स्वतः भाजप सोडून काँग्रेसमध्ये आला होता आणि जो स्वतःच्या जीवावर स्वत निवडून येऊ शकत नाही बाकी ज्यांचं सोडा तिथे बसवलं कोणाला चन्नीला झालं काय सत्ता गेलीच चन्नी दोन ठिकाणून उभे होते दोन्ही ठिकाणून हारले आणि आता सिद्धूनही राजीनामा दिला साध्य काय केलं काँग्रेसने खूप मोठा भोपया आणि हे असंच जर चालू राहिलं ना तर तो दिवस खरंच दूर नाही जे भाजप आणि भाजपचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात काँग्रेस मुक्त भारत तो नक्की या देशाला पाहायला मिळेल नक्की मिळेल आणि त्याला सगळ्यात मोठा हातभार कोणी लावणार असेल किंवा त्या योजनेला यश योज देण्यासाठी सगळ्यात कोणी प्रयत्नशील असेल तर ते भाजप किंवा मोदी नाही ते आहेत गांधी कुटुंबीय त्यामुळे हे जर का समजून घ्यायचं असेल ज्याला घ्यायचं असेल ज्याने घ्यावं अन्यथा काँग्रेस मुक्त भारत आपण लवकरच बघू मित्रांनो आज इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून कळवा आणि न्यूज डंकाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा लवकरच भेटू नव्या एका व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद